विदर्भ भाजपाच्या हातून गेलेला आहे। मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तरी विदर्भात काँग्रेसच 45 जागा जिंकेल याचं आणि महाविकास आघाडी जिंकेल। अमित शहाजी आणि मोदीजी जितक्या वेळा महाराष्ट्रात येतील विदर्भात येतील तितका अधिक नुकसान त्या ठिकाणी होणार आहे। याचं कारण असं आहे की मोदीजी चंद्रपुरात गेले तिकडे हारले, ते गोंदियात गेले भंडारा गोंदियामध्ये तिथे गेले, नशीब की ते नागपुरात नाही आलेत म्हणून गडकरी जिंकू शकले, तिथे आले असते तर तिथेही त्यांचा पराजय झाला असता। त्यामुळं यांनी कितीही प्रयास करू देत महाराष्ट्रातील जनतेनी ठरवलेलं आहे की महायुतीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं आणि महाविकास आघाडीला निवडून आणायचं। इथे अमित शहाजी आल्यानंतर गडकरीजी गायब असतात आणि गडकरीसारखा प्रमुख नेता जर ज्यावेळेस गायब असतो किंवा त्यात येत नाही उपस्थित राहत नाही याचा अर्थ असा आहे की भाजपाचे पाय आता खोलात गेलेले आहेत। ते कितीही प्रयत्न केले तरी ते पुन्हा बाहेर काढू शकत नाही।